सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे. एकदा या आणि अवश्य भेट द्या. आमचा पत्ता जगदंबा चौक सोलापूर. सोलापुरात गॅसचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी, घर देखील पडले. तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापुरात हत्तूर गावात गॅसचे स्फोट झाल्याने संपूर्ण हत्तूर गाव हे हदरून गेलेले आहे. व या घटनेमध्ये 4 जण गंभीर जखमी झाले असून घर देखील पडल्याची माहिती मिळून येत आहे. यात सोनाली महादुलिंग बब्बुरे वय वर्ष 28, आरुषी महादुलिंग बब्बुरे वय वर्ष 3, मलकसिद्ध महादुलिंग बब्बुरे वय वर्ष 1 व शणसिद्धप्पा बब्बुरे वय वर्ष 70 सर्व राहणारा हत्तूरगाव तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी झाल्याचे नावे आहेत. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास यातील सोनाली बब्बुरे हे दूध तापवत असताना अचानकपणे गॅसचा स्फोट झाले. काही कळण्याच्या आत ही घटना घडली व या गॅसच्या स्फोटने घर देखील पडली अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. दरम्यान सकाळी घटनेची माहिती सोलापुरातील सुप्रसिद्ध रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना देण्यात आले. लगेचच बाबा मिस्त्री हे सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल झाले. दरम्यान इकडे सदर जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. सद्यस्थितीला 4 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. अण्णप्पा सुतूबर, सोलापूर जिल्हा शिवसेना सिंदगड जिल्हा उपप्रमुख आहे. आणि आज सकाळी ठीक 6 वाजता मौजे हत्तूर येथे शावरसिद्ध बोळवरे यांच्या घरामध्ये गॅस स्फोट होऊन मोठा नुकसान झालेलं आहे. आणि गॅस स्फोट झालेला असता आम्ही विजापूर नगर पोलीस स्टेशनचे PI माननीय वाकचोरे साहेबांना फोन केले आणि म्हणजे तसेच बाबा मिस्त्री यांना फोन केले असता बाबा मिस्त्री देखील इथं दवाखान्यामध्ये येऊन सर्व व्यवस्था ट्रीटमेंट दिलेत. आणि त्याचबरोबर वाकचोरे साहेबांनी देखील त्यांचे PI साहेब मुकेश गायकवाड साहेब व पोपळबळ साहेब व घुगे साहेब या सगळ्यांना पाठवून जबाब घेतलेला आहे. आणि डॉक्टर लोक चांगला उपचार करीत आहेत. मात्र त्यांचा घरचा 20-25 लाखाचं घर पडलेलं आहे. मोठा आर्थिक नुकसान झालेलं आहे. आणि त्यामध्ये सोनाली बोळवरे हे प्रेग्नंट असल्यामुळं आता थोडं तिला जरा त्रास गंभीर त्रास आहे आणि तिला फार मोठा उपचाराची गरज आहे. मोठं नुकसान झालेलं आहे. आर्थिक मदतीसाठी आम्ही सकाळी झाल्या सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबाबू शिंदे यांना फोन केला असता त्यांनी तात्काळ मुंबई येथे मुख्यमंत्री सहायता निधी मंगेश छोटे त्यांना फोन करून असं परिस्थिती झालेली घटना सांगितली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री साहेब कार्यालयाकडून तात्काळ आम्ही उपचारासाठी मदत करू आणि घरासाठी पण व्यवस्था करू किंवा आर्थिक मदत करू काही काळजी करू नका असं आपण वरून संदेश आलेला आहे. म्हणून मी त्या कुटुंबांना फार मोठं आर्थिक बाबीचं मदतीचं गरज आहे. म्हणून मी जनतेला देखील आणि काही नेत्यांना देखील आवाहन करतो त्या कुटुंबांना आर्थिक मदत करून त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो. किती जण जखमी आहेत? 4 जण जखमी आहेत. काय नाव वगैरे? शावरसिद्ध बोळवरे वय 65 जखमी आहेत आणि सोनाली बोळवरे वय 25 आहेत ते जखमी आहेत. आणि मलकारसिद्ध वय 1.5 वर्ष आहेत आणि आयुर्वेश बोळवरे 3 वर्षाची मुलगी आहे. हे स्फोट नेमकं कसं झालं काय? नेमका स्फोट सकाळी 6 वाजता लहान मुलांनी दूध मागितल्यावर दूध तापवून देण्यासाठी त्या मुलाच्या आईने म्हणजे शावरसिद्ध बोळवरेच्या सुनेने दूध तापवून गेली असता अचानक आगीचा बोंब झाला आणि स्फोट होऊन घर पडला. हत्तूर गावामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 4 लोकांनी जखमी झाले. 2 लहान लेकरं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा आहे, अजून 1 बाई आहे, अजून 1 आजोबा आहे. तो सोनालीबाई जे आहे तो गरोदर आहे, तो थोडा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. परंतु गॅसचा स्फोट एवढा मोठा होता की त्यांच्या घरचा स्लॅबसुद्धा कोसळलेला आहे. आता हे 4 लोकांना बर्नवाडात ॲडमिट केलेलं आहे. मला सकाळी 5 फोन आला की हत्तूर गावातून की बाबा असं असं स्फोट झालेला आहे, आम्ही हे पेशंट तिकडे पाठवतो, तुम्ही ताबडतोब सिव्हिलला जा. मी माझा ताबडतोब वॉकिंग करत असताना त्याच वॉकिंग ड्रेसमध्येच सगळं सिव्हिल गाठलो. त्या 4 पेशंटला मी ताबडतोब आमचे असिस्टंट डीन आहेत डॉक्टर जयकर सर त्यांना फोन लावलो. त्यांनी ताबडतोब सगळी व्यवस्था केली. 4 लोकांना ॲडमिट केलेले आहेत. आता प्रसिद्धी बरी आहे. परंतु मी एक सांगतो, ते अतिशय गरीब लोक आहेत, त्यांचा हातावरचा पोट आहे. कारण बाकीचे लोक बाहेर होते, ग्रामीणचे लोक लवकर 4:45 वाजता उठतात, आपला वैरण वगैरे काढायला निघतात. अर्धे लोक बाहेर काम करत होते. हे आज त्यांनी दूध गरम करण्यासाठी गेले की स्फोट झालेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यासाठी जे काय घ्याची कंपनी असती त्याच्यावर काय इन्शुरन्स असतं आहे ते ह्यांना मिळावा अशी मी सरकारच्याने प्रार्थना करतो. कारण कसं माहीत आहे का की ह्या गरीब कुटुंबाचा घर उद्धव झालेला होता, घरचा स्लॅब
पडलेला आहे। हे चारही लोक आता बरं झाले आहेत। त्यांची प्रसिद्धी एवढी काय खास नाही आहे, हातावर पोट आहे, काम करणारे लोक आहेत। यासाठी त्यांना गॅस कंपनीतर्फे इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांना काय तर निधी मिळावा अशी माझी विनंती आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांना निवेदन देऊ की आपण साहेब हे असं असं घटना घडलेली आहे। आता हा गॅसचा सिलेंडर म्हणजे तर आपण तो कंपनीचा असतो, भारत गॅस असू द्या कुठली दुसरी कंपनी असू द्या, पण तो नियमानुसार त्यांना आपल्याला गॅसचे इन्शुरन्स उतरतात मला एवढं माहीत आहे। तर त्या पंचनामा आता सध्या पोलिसांनी तिथं पंचनामा वगैरे सगळं केले तर तिथं जबाबदार झालेला आहे। फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून या ठिकाणी त्या लोकांना कसं मदत मिळतील हे विनंती करावा। मी आशीर्वाद साहेबांना विनंती करतो की आप एक सक्षम कलेक्टर आहेत साहेब, आपण एक चांगले अधिकारी आहेत। या कुटुंबावर जे आज अतिशय मोठा संकट आलेलं आहे, या संकटला आपण समोर जाण्यासाठी यांना काय तर मदत मिळून द्यावा अशी माझी एक कार्यकर्त्याच्या नात्याने विनंती आहे। त्या लोकांनी सकाळी पाठप मला फोन केले हेच मला हे वाटतं की विश्वास करून फोन करतो की बाबा आला काम करावं म्हणून। त्यासाठी आलेले सगळे काम झालं आहे। डॉक्टरांचा सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की ते आलेले ताबडतोब चांगला उपचार केलेला आहे। चारही पेशंटला त्यांनी पुढील उपचारासाठी ऍडमिट केलं। अजून ह्याच्यामागे फक्त असं नाही की एकदा आलं तर मी रोज त्या पेशंटची देखभाल करून त्यांना काय जे लागणार आहे ती माझ्या वतीने ते मदत करणार आहे। यात का वाट ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।